व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डीचे दुसरे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जागृत देवस्थान बिरोबा बन येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांची उच्चांकी गर्दी पाहावयास मिळाली। तीन दिवस होत असलेल्या या यात्रेत पहिल्या दिवशी डफाचा खेळ आणि भविष्यातील घडामोडी वर्तवणारा भक्तांचा भाकिताचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली। गई श्रद्धाळू भाविकांची श्रद्धा असलेल्या भाकितामध्ये बिरोबा भगत यांनी सांगितले की श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चालली। लोक बिरोबा म्हणजे आमच्या आपल्या शिर्डीच्या पंचक्रोशी मध्ये एक स्थान आहे आपल्या बिरोबाचं। पाच गावं या बिरोबाला मानतात आणि आजूबाजूची खेडी पाडी। तसंच आज काय झालं, 25-30 वर्षापर्यंत पासून याचं वैभव वाढत गेलं आणि वैभव वाढत गेल्यामुळं इथं गर्दी दिसायला लागली। आणि इथले जे जाब आहेत, इथलं म्हणजे जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असल्यामुळं लांब लांबचे लोक इथे जाब लावायला येतात। आपला परिसर तर आहेच, पण परिसर सोडून बाहेरचे लोक जाब लावायला येतात। हे ज्ञानबडी गोंडकरचे अध्यक्ष, बीजेपीचे हे चेअरमन, बँकेचे गौतम बँकेचे चेअरमन आहे बरोबर, हे संदीप पारख आहे बरोबर माझ्या, शिर्डी मधली नगर परिषद असेल, राधाकृष्ण विखे पाटील असेल, गावातले आमचे सर्व ग्रामस्थ, पुढारी, नगर पंचायत, नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या सहकार्याची यात्रा आनंदात पार पडते। साईबाबा संस्थान पण आहे त्याच्यामध्ये, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे नगर पंचायत, नगर परिषद मदत करते, राधाकृष्ण विखे पाटलांची पण इथं मदत आहे, सुजय दादाची मदत आहे, बीजेपी अध्यक्ष इथं, ज्ञानेश्वर गोंडकर बसलेले, बाबासाहेब पाटील इथं बसलेले बँकेचे चेअरमन, तसंच मधुकर भाऊ बसलेले, या सगळ्यांच्या सहयोगाने आणि आम्हीच नाही आहे, आम्ही नाम मात्र आहे, सगळ्यांच्या सहकार्याने उभी राहिलेली यात्रा आहे। गोष्ट राजा वीरभद्र आणि साईबाबा, मुळात साईबाबा पण इथं वीरभद्र मंदिरात येत होते अशी आख्यायिका आहे। दुसरी गोष्ट, चालू वर्षी दुष्काळ असल्या कारणानं तरी थोडं म्हणजे जे लोकांची श्रद्धा आहे ती काय कमी झालेली नाही, कारण दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा पहिल्याच दिवशी हजारोच्या हजाराच्या संख्येने आणि आजूबाजूचे जे गाव आहे, पंचक्रोशी आहे, मिरी असेल, हे जे भगत मंडळी आलेली आहे त्यांच्यात उत्साह संचारलेला आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर, शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात, तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा।